आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शहरातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनांनी मोर्चा काढून आपली ताकद दाखवून दिली. घोषणाबाजीनं मोर्चाचा परिसर दणाणून सोडण्यात आला. जुनी पेन्शन योजना लागू करावी ही प्रमुख आणि इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनांनी भव्य मोर्चा काढून एकजूट एकतेची ताकद दाखवून दिली. जोरदार घोषणाबाजीनं मोर्चाचा मार्ग दणाणून गेला होता. चार हुतात्मा पुतळ्यापासून या मोर्चास प्रारंभ झाला. विविध पक्षांच्या प्रमुख नेतेगणांसह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देत हम साथ साथ हैचा नारा दिला. आमदार जयंत आसगावकर, माजी महापौर मनोहर सपाटे, ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बर्डे, माजी आमदार नरसय्या आडम, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू कारंपुरी, तसंच संजय हेमगड्डी, सुधीर खरडमल, सुरेश जगताप, विनोद भोसले, अंबादास करगुळे, भारत जाधव, लहू गायकवाड, बाबा मिस्त्री, सुशील बंदपट्टे, गणेश डोंगरे, प्रमोद गायकवाड, देवा गायकवाड, सुनीता रोटे, नलिनी चंदले, हेमा चंचोळकर, पूजा खंदारे, संतोष केंगनाळकर आदी नेते पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. दरम्यान आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार नरसय्या आडम, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची एकमुखी मागणी केली. शासनाने मेस्मा लावला, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं कर्मचाऱ्यांचं भरती करण्याचा निर्णय केला. लाखो नोटिसा कलेक्टर मार्फत महाराष्ट्रामध्ये देण्यात येत आहे. कितीही दडपशाही करा, 18 लाख कर्मचारी कोणालाही ऐकणार नाही. तुम्हाला जुनं पेन्शन द्यावंच लागेल, त्याशिवाय तुम्हाला राज्य करता येणार नाही. संपूर्ण 14 कोटी लोकांचा प्रश्न या पूर्णपणे जुन्या पेन्शनला चिटकून आहे. राज्यातला संघटित असेल, शेतकरी असेल, आदिवासी असेल, दलित असेल, शेतमजूर असेल, सगळ्यांची मागणी एकच आहे, पूर्ण पेन्शन अगोदर या कर्मचाऱ्यांना लागू करा, नंतर बाकीचा मी शब्द. आज जो प्रचंड असा मोर्चा निघतोय, जुनी पेन्शनधारक चा जो लढा आहे, पेन्शनधारकच्या लढ्याला आज महाविकास आघाडी या ठिकाणी पाठिंबा देत असताना आमचे ज्येष्ठ नेते आडम मास्तर साहेब, शिवसेनेचे नेते आदरणीय बर्डे साहेब, राष्ट्रवादीचे नेते आदरणीय जाधव साहेब, हे सर्व महाआघाडी कम्युनिस्ट अनेक पक्ष या ठिकाणी पाठिंबा देत असताना आमचं एवढं सगळ्यांचं मत आहे, ज्या ज्या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी पेन्शन लागू आहे. आज हा जो मोर्चा आहे तो पेन्शन लागू करण्याकरता मोर्चा आहे. जर आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा अशी म्हणण्याची आज ह्या सरकारची वेळ आलेली आहे. केंद्र सरकार अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं, त्या काळामध्ये त्यांनी हा जी आर काढला आणि म्हणून प्रत्येक राज्यामध्ये दबावाने दबावतंत्र वापरून हे जुनी पेन्शनधारक बंद केले होते. पण आज नव्याने काँग्रेस ज्या ज्या राज्यामध्ये येत आहे त्या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं पेन्शन लागू होते. जर हे लोक देत नसतील तर भविष्य काळामध्ये आमचं सरकार आल्यानंतर जरूर ह्यांना पेन्शन दिली जाईल. कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राच्या राज्य कर्मचाऱ्यांना लागू आला पाहिजे असे आणि त्यांनी जे आंदोलन करत आहेत त्या आंदोलनामध्ये सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेब, सन्माननीय अजितदादा पवार, जयंत पाटील साहेब, नाना पटोले साहेब यांनी आदेश दिलेले आहेत आणि आज मोठ्या ताकदीने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या मोर्चात सामील झालेले आहेत. राज्य कर्मचाऱ्यांच्या पाठीमागा आम्ही ठाम आहोत. आता जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे म्हणतात की आर्थिक बोजा फार मोठा होईल, तर या 2 वर्षात 2 लाख कोटी कर्ज उद्योगपतींचं सोडून दिलेलं आहे, माफ केलेलं आहे, तर राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन काय मिळू शकत नाही. आज मोदीसारखे अनेक उद्योगपती पळून गेले, त्यांचं कर्ज माफ केलेलं आहे आणि आज मी सांगू इच्छितो राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जोपर्यंत लागू होणार नाही तोपर्यंत महाविकास आघाडी गप असणार नाही, त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील. शासन जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गानं टेन्शन देत राहण्याचा निर्धार
शासकीय कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या मोर्चात राज्य सरकारी कर्मचारी तसंच जिल्हा परिषद, पालिका आदी विविध शासकीय निमशासकीय कर्मचारी वर्गानं उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मोर्चामध्ये आवाज घुमवला. एकच मिशन जुनी पेन्शनचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला.